महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू. विलीनीकरण हाच पर्याय, ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद. पक्षचिन्हाबाबत सुनावणीचे निवडणूक आयोगाला घटनापीठ निर्देश देण्याची शक्यता. राज्यात 20,000 पोलिसांच्या भरतीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय. एनआयएचे पीएफआयवर राज्यभरात छापे, 40 जणांवर कारवाई. संभाजीनगरसह मराठवाड्यातून 21 जणांना अटक. मुंब्रा, भिवंडी, मालेगावातही अटकसत्र. पीएफआयवर बंदीचा केंद्र सरकारचा विचार. मुंबईच्या टिळक नगरात हिंदू पत्नीनं बुरखा घातला नाही म्हणून मुस्लिम पतीनं गळा चिरला. पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपी इक्बाल शेखला अटक. कोरोनापेक्षा घातक खोस्ता 2 व्हायरसनं जगाची चिंता वाढवली. व्हायरसचा मानवी पेशींवर हल्ला. व्हायरस विरोधात कोरोना लसही प्रभावी नाही. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 30 सप्टेंबरला पुरस्कार प्रदान करणार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे